नमस्कार, मी तेजस। सह्याद्री न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। दर्शक हो, विधानसभाचे जे काही वार आहेत, वारं सध्या व्हावं लागलेलं आहे। विधानसभेची जी काही निवडणूक आहे, ती निवडणूक अजून जाहीर झालेली नाही, पण या ठिकाणी आपण बघू शकतो की विधानसभेच्या अनुषंगाने या ठिकाणी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये भगीरथदादा भालके जे आहेत, ते भालके जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातल्या गुंजेगाव या ठिकाणी येणार आहेत। मात्र या ठिकाणी आपण बघू शकतो तर कार्यकर्ते पाठीमागे हलग्या वगैरे इथं लावून या ठिकाणी ते स्वागताच्या तयारीत आहे। नक्की इथं या चौकामध्ये उभा असलेल्या लोकांना किंवा या गावातल्या लोकांना काय वाटतं विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं, हेच आपण या व्हिडिओतून या ठिकाणी या गावातील गुंजेगाव गावातील जे काही काय कार्यकर्ते सध्या माझ्या सोबत आहेत। नमस्कार। नमस्कार। गावातलेच का? हा, गावातले। काय नाव? संजय खांडेकर। बर, पोटनिवडणुकीमध्ये आधी थोड्याशा मतात भगीरथ दादांचा पराभव झाला, पुन्हा गावातली जनता साथ देईल त्यांना? भरपूर साथ देणार। 80% मतदान होईल आपल्या गावात भगीरथ दादांना। कसं काय? कल जास्त आहे ना लोकांना, दादांना जास्त कल आहे। बर, ठीक आहे। मला सांगा की आता आमदार समाधान औताडे समाधान दादा ज्यावेळेस आमदार झाले पोटनिवडणुकीनंतर, त्यावेळेस म्हणजे आत्तापर्यंतची कोणती कामे केलीत आणि कोणती केली नाहीत असं? आता तुम्हाला एक सांगू का मी, आता तुम्ही एक करायचं, एक गावाला की येडा मारायचा। बर, दादाचं नाव जास्त आहे, समाधान दादाचे जास्त नाव आहे ती बांधकामावरती किंवा मंदिरावरती, तुम्हालाच कळतंय, आम्ही जास्त सांगायची गरजच नाही। माझा प्रश्न असा आहे की कोणती दादा आमदार झाल्यानंतर गावात कोणती कामं आली किंवा सध्या तर कामं आली? आम्हाला तर काही दिसत नाही, कामच नाही दिसत, नाही दिसत नाही। सळीची कामं झालेली होती, ती पहिलीच झालेली। स्वतः मी 2012 निवडणूक लढवली होती, त्यावेळेस आमचे सरपंच विकास पाटील, आम्ही तिथून 10 वर्ष आम्ही जी कामं केली ती, त्यानंतर पुन्हा काही सुद्धा कामं नाही, पुन्हा काही कामं नाही। मध्यंतरी दादांनी BRS मध्ये पक्षप्रवेश केला। हो, केलता येईल। दादांची ते चूक झाली काय म्हणाल? काय नाही चूक, नाही म्हणजे परिणाम होईल काय, काय परिणाम काय सुद्धा होणार नाही त्याचा, काय चूक वगैरे झाली म्हणाल? काय काय चूक नाही काय सुद्धा, फक्त काय झाले माहिती बघू, लोकांचा काहीतरी एक असं लोकांच्या जनतेने उठवून द्यायचं असतंय बाबा, हे असं झालं तसं झालं, तसं काही नाही, पहिली जनता आहे तशीच दादा या मागे राहणार आहे। आणि आमच्या गावात जी गुंजेगावातली जी लोकसंख्या आहे, त्या म्हणून एक 80% आसपास मतदान पूर्ण दादाला होणार आहे। हा, काल आपलं जे गेल्या इलेक्शनला आपलं प्रणित त्याला आपलं जवळजवळ 400 मताचं लीड दिलंय आपण इथनं गुंजेगावातनं, त्यामुळे दादाला सुद्धा 400 मताचं लीड ही जाणारच आहे फिक्स, त्यात काय कमी होणार नाही काय हे होणार नाही। मला सांगा की समाधान दादा उतरे यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात? तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगा ना। दादांनी विकास केला नाही असं म्हणणं का तुमचं? आता तर मला तर नसा द्यायला माहिती असत, काय म्हणणार, काय म्हणता तुम्ही? काय नाही, आमच्या गावात विकासच झाला ना। दादाच्या कामावर समाधानी आहे का नाही तुम्ही? नाही, कसं आहे विकास कामच दिसत नाही तर कसं समाधानी पाहिजे? कोणतं काम आणलं नाही दादांनी गावात? काय आणलं मग सांगून द्या, कोणतं नाही म्हणतोय मी, काय आणलं नाही तर काय गावाच्या काय गरजा आहेत, कोणतं काम यायला? मूलभूत गरजा गोरगरिबांच्या त्या तर पुरवल्या पाहिजेत का? नाही, गावातलं कोणतं काम असं आहे की ते गावामध्ये याय पाहिजे होतं आमदारांच्या माध्यमातून, असं काय काम आहे गावात? गावात मंदिर पडकायची सगळी त्याची कामं पाहिजे होती, पुन्हा जसं रस्त्याची कामं पाहिजे होती, पुन्हा गोरगरिबांची घरांचं ह्याचं काम पाहिजे होतं। हे काय बघा, तुम्हाला एक सांगतो, सध्या शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसशिवाय पर्याय नाही जनतेला, आणि जनतेचा हा कौला आमचा नाही, आम्ही खोटं बोलतोय थोडक्यात धरा, पण जनतेचा कौला आहे। मला सांगा की पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात तुतारीचा उमेदवार कोण असेल? ते आता पवार साहेब ठरवतील। तुमच्या मनाला काय वाटतं कोण होईल? आम्हाला वाटतं दादा भाऊ। दादा कोणते? भगीरथ दादा। भगीरथ दादा, बर। पक्ष आहे, पक्षाचा विषय येत नाही,
मंगळवेढच्या पंढरपूरच्या राजकारणात पक्षाचा विषय येत नाही, महत्वाचा मुद्दा तो आहे. कारण की नानाने जे जनतेवर प्रेम केलं त्याच पद्धतीने जनताही अजून पालखी उठेवर प्रेम करते. आणि या निवडणुकीत जवळपास नाना हे फिक्स आमदार आहेत, त्यांना कोणतीही ताकद आज हरवू शकत नाही. सध्या आपण गुंजेगाव या गावात आहे, नक्की या गावातल्या लोकांचं काय प्रतिक्रिया आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बाबा नमस्ते. नमस्ते. बर, कसं आहे गावातलं वातावरण? काय गावातलं वातावरण? काय बरं आहे. कसं आहे राजकारण? काय गप्प गोष्टी चालते त्या गावात? चालते ते. बर, महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. बर, मला सांगा की इथं महाविकास आघाडी उमेदवार कोण असेल? कोण असेल ती? बर, कोण तुमच्या मनात नाव काय आहे? जो उमेदवार उभा राहील त्यालाच मिळणार. आता मी नाव घेऊन स्पष्टच बोलतो. बोला. समजा की भगीरथ दादांना मिळावे किंवा अजून कोणतरी एखादं नाव मिळेल, तसं सांगा ना नाव तुम्ही. परिचारक असतील, अनिल सावंत इच्छुक आहेत, नागेश काका भोसले आहेत, वसंत नाना देशमुख आहेत. ज्याला मिळेल आघाडी मिळेल. पण तुमच्या मनात एखादं नाव असेल की नाव तसं सांगता कसं येतो? बर, या माणसाला असं महाविकास आघाडी. फक्त महाविकास आघाडी. माणूस कोणी का? कोणी का असणार? दगड का असणार? बर, चालत. दगड असला तरी चालतंय. महाविकास आघाडी. बर, अजून काय? या आपल्या सोबत नागरिक आहेत. बर बाबा नमस्ते. बर, कुठल्या गटाच? गट म्हणजे काय गाव असेल त्या हिशोबाने आपलं काय? बर, आता भगीरथ दादा जन आशीर्वाद यात्रा काढतेत, दादानी उभं राहू का ताईन उभं राहू पर्यंत? आता काय कोणतरी उभा राहील तरी मतदान गुंजगाव देणारच आहे ती. काय कुणाला काही देते ते जे त्या हिशोबाने देणार आहे. बर, जे त्या ह्यानं देणारच आहे. तरी पण दादानं उभं राहू ताईन उभं राहू काय पहिलीच उभा राहील निवडून? असं प्रिंट आहे ना दादाजी मंडळी फिरते ना जरा भागात दिसते दोघातलं कोणी उभा राहील सकाळ करते. बरं, ती दादा बीआरएस मध्ये गेलते ती केसीआर कड ते काय तेव्हापासून दादा एक क्रेज कमी बिमी झाली नाही? काय होत नाही, होत नसते तशी काय क्रेज कमी होत नसते. बरं, नाही होत. बरं, अहो का आता काय बोलली मारायल काय बोलायच काय बोलतेच त्याला काय नाही आम्ही ते आहे आहेच की त्याच काय त्याच काय आम्ही कळलं पासून आहे नानाकडून आता काय. बरं, आता या गावात काय समाधान दादा आमदार आहे आहे ते. बरोबर, या गावात कोणती कामं केली ती? केली ती ह्यांनी बी आहे पहिली नानाने बी केली ती आहेच केली ती. जे ते हिशेबानं आहे जे ते गाव जसं चालेल तसं ते हिशेबानं जायचं. समाधान दादा या कामावर समाधानी आहे तुम्ही? कुठं आता आमची कशी कामं रस्ते रोड फी तिकडे केली आहे 3000 कोटी रुपये काय ते आपल्याला आता काय आम्हाला का आमच्या गावात आला असलं का 3000 कोटी आलं मतदारसंघात आपल्याला काय माहित नाही. मग तुम्ही त्यांच्या या कामावर समाधानी आहेत का? समाधान म्हणायचं. ओके, या तर अजून काही मंडळी या गावातले आपल्या सोबत या मामा. बर, पोट निवडणुकीत भगीरथ दादांचा कमी मतात पराभव झाला. आता दादा गावात येत नाही जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून लोक साथ देतील दादांना? साथ देणार की? आणि ती शेवटी कसं आहे पवार साहेबावर आहे सगळं. बर, पवार साहेबा जर ज्याला तिकीट मिळेल बर तो निवडून येणार. बर, कोण कोणाला मिळते एवढ्या लेवलला? आम्ही पवार साहेबाचा उमेदवार नाही, आम्ही त्याचं कोणाचं नाव सांगणार नाही. बर, जे पवार साहेब वरन शिक्कामोर्तब करतेत त्याच्या मागे लोक आहेत. बर, शरद पवार आहे की मग समाधान दादा आहे कामावर समाधानी आहे तुम्ही? नाही आता त्याचं त्याचं काम ती शेवटी ते समाधानच म्हणावं लागते खरं. आज जी परिस्थिती आहे कोणती केलं नाही मला सांग. आजची परिस्थिती जी आहे ती पवार साहेबावर आहे. बर, कारण काय झालंय भाजपवाल्यांनी बरेचच लोकांच्या शेतकरी तर फार अडचणीत आले त्यामुळे आता राज्य सगळं शरद पवार आहे मागं लागले गर्दी आहे तिकटाची त्याला त्याच्यावर सगळा शक्का मोरफत आहे. आपण आज कोणाचं तर नाव घ्यायचं का बरोबर ती भाजपवर नाराज आहे. हा, भाजपवर नाराज आहे ती.
चेअरमन आहेत का? नाही बघा, आम्ही भाजपवर नाराज आहे. जे शरद पवार ज्याला देईल मला दगड उबाजारी केला तर आम्ही मत त्याला टाकणार आहे. बाकी काय जास्त शरद पवार उमेदवारी कोणाला द्यावी एवढं सांगा मला. ते आम्ही सांगणार, ते ठरवणार, आम्ही काय सांगणार. तुमच्या मनातलं नाव काय? एखाद का आता त्यांच्या त्यांच्या ह्याच्यावर बालकीला दिली तरी आम्ही आहेच. बर भलं त्याने कुणाला दिलं तर नेमकं नाव आम्ही सांगणार नाही. कोणाला बाबा दिले का? कोणाला द्यायला पाहिजे तुतारीच शीट? कोणाला द्यायला पाहिजे नाव काय ते आपल्याला आठवत नाही. उगा आपण काय सांगणार आहे? दगड उभा केला तरी आम्ही तर आहे. कोणाला का दिली? दगड उभा केला तरी शरद पवार भाजपला देत. काय तरुण नाही काय? बर तर या होत्या गुंजेगाव गावातील या इथले काही जे ग्रामस्थ असतील यांच्या प्रतिक्रिया. अशाच वेगवेगळ्या घडामोडी पाहण्यासाठी पात्र सह्याद्री न्यूज. विंदशिल्प घेऊन येत आहे 180 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प. पत्ता: गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.